नमस्कार, व्हीकेबी मराठीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. जय हिंद फाउंडेशन, मराठा सैनिक वेलफेअर असोसिएशन व पवनसुत हनुमान मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 26 नोव्हेंबर 2008 ला मुंबई येथे झालेल्या भ्याड आतंकी हमल्यात शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजलीच्या निमित्ताने शुक्रवारी दिनांक 26 नोव्हेंबर 2021 ला शहीद वीर जवानांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम शहीद तुकारामजी ओंबळे सभागृह माडा कॉलनी वर्धा येथे पार पडला. विरोधक म्हणजेच जे समाज कंटक आहे, जे आपले शेजार देशात इथे पाठवले होते, त्यांना आपण घरात मुक्त केलं आहे. आणि ती कार्यवाही महाराष्ट्र पोलीसमधील अधिकारी आणि कर्मचारी यांनी मिळून केली आणि आज आपला देश सुरक्षित झाला. सदर कार्यवाहीमध्ये शहीद तुकारामजी ओंबळे यांचे खूप मोठे श्रेय आहे. शहीद तुकारामजी ओंबळे यांनी कसाबसारख्या नरकंटकाला जिवंत पकडून पाकिस्तानचे पितळ उघडे पाडले. मला सांगताना आनंद होतोय की शहीद तुकारामजी ओंबळे साहेबांचा जो एकमेव पुतळा, जो महाराष्ट्राचे ते सातारा जिल्ह्याचे आहे, तरीसुद्धा आज आपण सातारा ते विदर्भ एवढ्या लांबून आपण आज वर्धेमध्ये त्यांच्या नावाचा आपण हॉल उभा केलेला आहे. स्पर्धा परीक्षेसाठी आपण मुलांना तयार करतो. भारतीय संविधानामुळे देशातील अखंडता कायम आहे. 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी दाते कॉलेज चौक ते संविधान चौकापर्यंत रॅली काढून भारतीय संविधानाचा जागर केला. रॅलीत विद्यार्थ्यांनी वेशभूषा करून लक्ष वेधून घेतले होते. मी भारत कॉम्पिटिटिव्ह फोरमचा संचालक श्रीकांत आडे. आज 26 नोव्हेंबर संविधान दिन, त्यानिमित्त संविधानाचं महत्त्व संपूर्ण देशासमोर जावं. आज देशासमोर विविध कार्यक्रम होताना दिसत आहे आपल्याला, परंतु संविधान वाचवणं हे लोकशाहीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आपण विविध सण साजरे करतो, परंतु संविधान एवढं महत्त्वाचं आहे ते प्रत्येक नागरिकासाठी प्रत्येकाचा हक्काचं आहे. म्हणून आज पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमचे सर्व स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आज दाते चौक ते संविधान चौकापर्यंत ही संपूर्ण रॅली निघणार आहे आणि एकतेचा संदेश, सामाजिक समतेचा संदेश आम्ही संपूर्ण लोकांसमोर देण्यासाठी हे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून विदर्भात फक्त एकदाच हिवाळी अधिवेशन घेण्यात आलं. विदर्भात अनेक प्रश्न प्रलंबित असताना महाविकास आघाडी सरकार विदर्भाकडे लक्षच देत नाहीये, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूर इथेच घ्यावं अशी मागणी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार प्रताप अडसड यांनी केली. आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यावेळेस हिवाळी अधिवेशन हे नागपूरला न घेता मुंबईला घेण्याचं ठरवलं. हा अत्यंत दुर्दैव विदर्भावर अन्याय करणारा निर्णय आहे. आघाडी सरकार विदर्भावर सातत्यानं अन्याय करतच आलं, परंतु अधिवेशनाच्या बाबतीतसुद्धा ही प्रक्रिया यांनी सुरूच ठेवली. कोरोना काळामध्ये त्यांनी घेतलं नाही इथपर्यंत आम्ही समजू शकतो, परंतु आता विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात जेव्हा महाराष्ट्रात आत्महत्या झाल्या आणि त्यामध्ये सर्वाधिक अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत, अतिवृष्टीमुळे विदर्भ त्रस्त झालेला आहे, शेतकऱ्यांना कुठल्याही मदती मिळाल्या नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हे अधिवेशन विदर्भात होऊन विदर्भातील शेतकऱ्यांना, सामान्य लोकांना न्याय मिळणं गरजेचं असताना हे अधिवेशन मुंबईत घेणं हे विदर्भावर अन्याय करणार आहे व कराराचा पालन न करणार आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की हे अधिवेशन नागपूरमध्येच व्हावं व मुंबईत घेण्याचा जो निर्णय आहे याचा आम्ही निषेध करतो. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जिल्ह्यातील अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार व अचलपूर तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात कर्तव्य यात्रेच्या माध्यमातून राहुटी उपक्रम घेण्याचा निर्णय घेतला असून यात्रेची सुरुवात 19 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. आपण ही संकल्पना 15-20 वर्षापासून सातत्यानं चालू आहे. किमान आत्तापर्यंत 2 ते 2.5 लाख लोकांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे. 90% कामाची याच्यात आम्ही यशस्वी होतो आणि अतिशय दुर्लक्षित, अतिशय गरीब आणि अज्ञान लोक, ज्यांना कार्यालय काय माहीत आहे, योजना माहीत नाही, अशा लोकांना याचा खूप फायदा झालेला आहे. मी आमदार झालो तेव्हापासून यात्रेला सुरुवात केली. आज राज्यमंत्री झाल्यानंतर ही दुसरी यात्रा मी काढतो आहे. करसगावले आज आपण इथं 10 गावं याला जॉईन केलेले आहे.
दहा गावातले लोक इथं सर्व येतात. सगळ्या सुविधा इथं, सेतूपासून, झेरॉक्सपासून, फोटो काढण्यापासून, टायपिंगपासून सगळी व्यवस्था इथं आहे. आता चार चार डिपार्टमेंट संबंधित काही कामं असतात, ते एकाच ठिकाणी सगळे डिपार्टमेंट असल्यामुळे त्याचा फायदा होते. अर्थातच राशन कार्ड काढायचं असेल तर आपल्याला तलाठ्याकडचा दाखला पाहिजे, ग्रामसेवकाचा पाहिजे, पोलीस पाटलाचा पाहिजे, टी सी पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी इथं जाग्यावर भेटतं. त्याच्यामुळं ज्या स्वस्त धान्य दुकानाच्या कार्डाला आपण 2 महिने आणि पैसे जात होते, ते एका दिवसात आम्ही इथं लगेच देतो. तेच घंटो को काम मिनटोमध्ये. तर याच्यामध्ये जो फायदा होतो, खरं तर भ्रष्टाचार कायदा करून जात नाही, त्याच्यासाठी अभियान छेडलं पाहिजे. आता कंटोच्या कार्डासाठी पण पैसे घ्यायची, चिरीमिरी व्हायची, जातीच्या दाखल्यासाठी व्हायची, पगार सुरू करण्यासाठी पण पैसे घ्यायचे. इथं आपण या सगळ्या कार्यक्रमामुळं करप्शन पूर्ण 100% बंद झालं. त्याचे पैसे वाचवले, त्याचे श्रम वाचवले, अपमान वाचवला, आणि हे सगळ्या फेऱ्या वाचवत आता या कर्तव्ययात्रेमुळं सगळ्यांना जाग्यावर काम झालं. इथं मोठा भोपनजी म्हणजे श्रीमंत लोक येत नाही, लीडर येत नाही, इथं अतिशय दुर्लक्षित गरीब लोक येते आणि त्याचा तो फायदा होतो. तर 27 सांगलीत मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये पगार वाढीच्या निर्णयामुळे फूट पडली असून शुक्रवारी 1500 कर्मचारी कामावर रुजू झाले. या फुटीमुळे आंदोलक कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. पन्नास टक्के कर्मचारी हजर झाले, त्याचं कारण असं आहे की ते वैयक्तिक अडचणीमध्ये आहेत आणि त्यांना प्रेशर आणून त्यांना कामावर बोलवत आहेत, त्यामुळे ते कामावर आहेत. त्याचा अर्थ असा होत नाही की ते आमच्यापासून वेगळे आहेत किंवा आमच्यापासून फुटलेले आहेत, पण त्यांचा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे. त्यांच्यावर ज्या केसेस वगैरे आहेत, त्यांची धमकी देऊन त्यांना बोलवलं जात आहे, त्या म्हणून ते कामावर आहेत. ते आमच्यापासून फुटलेले नाही आहेत. पगारवाढ जी शासनाने दिलेली आहे त्याच्यामध्ये पण देखील भेदभाव केलेला आहे, पण जे आमचे ज्येष्ठ कर्मचारी आहेत त्यांना फक्त 2500 वाढ दिलेली आहे. म्हणजे एक प्रकारे त्यांच्यावर तो अन्याय केलेला आहे. त्यांची एवढ्या वर्षाची सर्व्हिस त्यांनी म्हणजे कटपुंजी पगारामध्ये काढलेलीच आहे आणि अजूनसुद्धा त्यांना वाढ देताना सुद्धा तुम्ही फक्त तटपुंजीच वाढ देताय, म्हणजे त्यांच्यावर एक प्रकारचा अन्यायच करताय ना. म्हणून त्या आमचे सर्व ज्येष्ठ कर्मचारी हे नाराज आहेत. सातपूर परिसरात भाजप मंडळाचे अध्यक्ष अमोल इघे यांची अज्ञात कारणावरून करण्यात आलेल्या हत्येमुळे नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे. अमोल इघे सकाळी कामगार युनियनच्या कामाकरिता सातपूर MIDC मध्ये गेले असता त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. काय घटना घडली? आज सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सर्वसाधारणपणे सकाळी 7:30 ते 8:45 दरम्यान कार्बन नाका परिसरामध्ये इंडियन रायटिंग इन्स्ट्रुमेंट कंपनीच्या बाहेर चौकामध्ये तिथे अमोल इघे या व्यक्तीचा तिथे खून झालेला आहे. आणि हा खून खुनाची प्रथमदर्शी माहिती घेतली असता की अमोल इघे यांची युनियन आहे इंडियन रायटिंग इन्स्ट्रुमेंट कंपनीमध्ये, आणि त्याच कंपनीमध्ये काम करणारा जो विनोद उर्फ विनायक बाळासाहेब बर्वे असा जो इसम होता त्याला गेल्या वर्षी त्यांना बडफरतर्फ केलं होतं कंपनीने, आणि अशा इसमाने त्याचा खून केल्याची प्राथमिक माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे. आणि त्या संदर्भात जो मयत इसम आहे त्यांच्या कुटुंबियांची फिर्याद दाखल करण्याचे काम देखील सुरू केलेलं आहे. या संदर्भात हा प्राथमिक दृष्ट्या हे कामगार युनियनच्या वादातून हा खून झाल्याची माहिती प्राप्त होत आहे की माझी युनियन लावायची की तुझी युनियन लावायची अशा संदर्भात. परंतु आरोपी आणि मयत इसम हे दोघंही एकमेकांना परिचित होते आणि ओळखीचे होते, आणि याचं नेमकं कारण काय आहे याचा तपास आणि आरोपी अटकेची कारवाई पोलिसांनी सुरू केलेली आहे. तर जो आरोपी आहे त्याचं काही बॅक हिस्ट्री आहे का? हो बरोबर, आरोपीचा एक पूर्व इतिहास आपण शोधलेला आहे, त्याच्यावर 2 गुन्हे देखील दाखल आहेत, आणि त्या पूर्व इतिहासाच्या अनुषंगाने देखील आपण पुढील कारवाई सातपूर पोलीस करणार आहेत. कशा स्वरूपाचे गुन्हे? त्याच्यावर 1307 आणि 1324 असा शरीराविरुद्ध 2 गुन्हे दाखल आहेत. आपल्याला त्या गुन्ह्याची माहिती मिळालेली आहे आणि आपण आरोपीच्या तपासासाठी आणि अटकेसाठी पथके रवाना केलेली आहे. सर, आणि काही तक्रार आली होती गेल्या 8-10 दिवसामध्ये या संदर्भात? या संदर्भात आता सगळी माहिती आपण घेणार आहोत की पूर्व इतिहास काय आहे, ह्या वादाची पार्श्वभूमी काय आहे, कशा संदर्भात वाद झाला होता, वादाचं मूळ कारण काय आहे, कंपनीच्या युनियनच्या संदर्भात आहे की इतर काही आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री व जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी संविधान दिनानिमित्त संविधानाचं वाचन केलं. शहरातील मस्तगड भागात असलेल्या संविधान स्तंभाला अभिवादन करून टोपे यांनी संविधानाचं वाचन केलं. आश्वासन देणारी बंधुता, त्यांच्या आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 याद्वारे हे संविधान अधिकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी पीक विमा कंपनी अजूनही विमा देत नाही याचा निषेध व हेक्टरी किमान 20,000 विमा मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दूधगावकर यांच्या नेतृत्वाखाली धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. गेल्या वर्षीचे सुद्धा तुमच्याकडे पैसे बाकी प्रश्न राहिला होता. आता प्रश्न तर तुम्ही द्यायलाच पाहिजे, पण गेल्या वर्षी सुद्धा देतो म्हणून तुम्ही पैसे दिलेले नाहीत. शुद्ध फसवणूक आहे म्हणून आम्ही रस्त्यावर आहे सर्वजण दादाच्या नेतृत्वाखाली. तरी विनंती आहे, तात्काळ याच्यावर निर्णय घ्यावा. 3 वर्षापासून प्रीमियम घेतलंय. मागच्या वर्षी काही लोकांना विमा दिलाय आणि 24,000 शेतकऱ्याचा विमा तसाच कंपनीनं अडवून ठेवलाय. माझी प्रशासनाला विनंती आहे की या कंपनीला मेहरबानी करू नका, या कंपनीला ब्लॅक. संविधान हा आमच्यासाठी धर्मग्रंथ आहे. देशात संविधानाचं राज्यच राहिलेलं नाही, किंबहुना देशात राज्यात संविधान पाळलंच जात नाही. त्यामुळे संविधान दिन पाळायचं नाटक कशाला करता असा परखड सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना भरघोस वेतनवाढ दिली असून विलनीकरणाबाबतचा प्रश्न न्यायालयाचा आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामावर परत नाही यातच त्यांचं हित असल्याचंही राऊत म्हणाले. परिवहन मंत्र्यांनी सुद्धा सांगितलंय त्यांना, देशा राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, राज्याच्या प्रमुख नेत्यांनी, विरोधी पक्ष नेते आणि त्यांच्या पक्षानं जेव्हा सांगितलेलं आहे की आता संप संपायला पाहिजे आणि कामगार ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत, कामगारांना भरघोस वेतनवाढ दिलेली आहे, विषय आहे विलिनीकरणासंदर्भात महामंडळाचा, तो विषय न्यायालयात आहे. कामगारांनी आत्ता पुन्हा कामावर जाण्यातच त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं हित आहे. जे कोणी वकील वगैरे आहेत जे भडकवत आहेत ते त्यांचे कुटुंब जगवायला येणार नाहीत. आम्ही गिरणी कामगारांची अवस्था मुंबईत पाहिली आहे काय झाली ते, आमच्या मराठी बांधवांची, एसटी कर्मचारीसुद्धा मराठी बांधव आहेत. तेव्हा त्यांनी अत्यंत शांतपणानं आपल्या कुटुंबाचा विचार करावा, आपला विचार करावा आणि निर्णय घ्यावा. मी राष्ट्रवादीविषयी सांगू शकत नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसने सुद्धा बहिष्कार टाकला आहे, विरोधी पक्षानेच बहिष्कार टाकलेला आहे, संपूर्ण विरोधी पक्ष. कारण या देशामध्ये रोज या संविधानाची संविधान पायदळी तुडवलं जाते, संविधानाचं राज्य या देशात राहिलेलं नाही, हुकुमशाही पद्धतीनं काम चाललं आहे. राज्यघटनेतली अनेक कलम, विशेषतः राज्यांचे अधिकार, फेडरल सिस्टीम ही तोडली जाते. अगदी संविधानाचा विचार करा तर महाराष्ट्रातसुद्धा संविधानाच्या बाबतीत काय चाललं आहे राजभवनात हे आपल्याला माहिती आहे, अनेक ठिकाणी सुरू आहे. त्याच्यामुळे संविधान दिन पाळण्याचं नाटक कशा करता करता, हा देश संविधानाच्या माध्यमातून चालावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीमध्ये काही मुद्दे मांडले होते, ते महत्त्वाचे आमच्यासाठी आहे. संविधान आमच्यासाठी धर्मग्रंथ आहे, पण तो धर्मग्रंथ गेल्या काही वर्षापासून रोज पायाखाली तुडवला जातो आहे, त्याची अवहेलना केली जाते. आणि म्हणून विरोधी पक्षानं जो संविधान दिवस पाळायचं, जो सरकारनं जो संविधान दिवस एक दिवसासाठी पाळायचं ठरवलं आहे.
ठाणे नगर पोलीस ठाण्यात मुंबईचे वादग्रस्त पोलीस आयुक्त परमबीर सिंग आले असून खंडणीच्या प्रकरणात त्यांची आज एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जात आहे. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांची टीम चौकशीसाठी आली असल्याचे सांगण्यात येत आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात आज 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. क्षेत्रातील मच्छी विक्रेत्यांना केडीएमसी कडून परवाना वितरण करण्यास सुरुवात केली असून भाजपच्या वतीने कल्याण येथील दामोदर हॉल मध्ये मच्छी विक्रेता परवाना वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मच्छी विक्रेत्यांनी एकच गर्दी केली होती. सर्वांचे कोळी महासंघाचे अध्यक्ष आणि नेते, विधान परिषदेचे आमदार रमेशदादा पाटील व भारतीय जनता पार्टीचे मच्छीमार सेलचे अध्यक्ष ॲडव्होकेट चेतन दादा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज प्रचंड मेहनत करून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जे मच्छीमार आहेत की जे मच्छी मार्केटमध्ये अधिकृतपणे मच्छी विक्रेता करतात आणि घरोघरी जाऊन मच्छी विक्रेत्याचं काम करतात, अशा सर्व मच्छीमार करणाऱ्या आणि विक्रेता करणाऱ्या अशा सर्वांना लायसन हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून मिळावं यासाठी गेले वर्षभर प्रयत्न करत होते आणि त्यांना यश आलं आहे. आज मोठ्या संख्येने कोळी बांधव इथे उपस्थित होते, त्यांनीही अर्ज भरलेले आहेत, बऱ्याच जणांना आज लायसन्स. गुरुवारी कॅबिनेटच्या बैठकीत हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे विदर्भवाद्यांमध्ये नाराजीचं सूर बघायला मिळत असून नागपुरात अधिवेशन घेऊन नागपूर कराराचे पालन करा अशी ठाम भूमिका विदर्भवाद्यांनी घेतली आहे. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत 1 डिसेंबर पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे.
दिल्लीहून विविध कंपन्यांचा माल घेऊन नागपूरला पोहोचलेल्या ट्रक मधून अज्ञात आरोपींनी तब्बल 77,96,000 रुपये किमतीचे मोबाईल फोन चोरी केले. उमरेड शहरातून बोलेरो पिकअप वाहन व मोटरसायकल चोरी प्रकरणी उमरेड पोलिसांनी मध्य प्रदेशातील चिखलाग्राम येथील रामप्रसाद सिखिराम रॉय याला वाहनासह अटक केली. वाटोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रावणनगर परिसरात असलेल्या सचिन सेलिब्रेशन हॉलमध्ये एक घटना घडली. येथे एका वेटरचा करंट लागून मृत्यू झाला होता. पोलिसांनी डेकोरेशन व्यावसायिका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या नागपुरात अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध जोरदार कारवाई सुरू आहे. मात्र या कारवाईला आता विरोध करण्यात येत असून बुधवारी सूत मार्केट इथे अतिक्रमण कारवाई दरम्यान तहसील पोलिसांसोबत धक्काबुक्की करण्यात आली. शेतकऱ्यांची आर्थिक बाजू मजबूत राहावी म्हणून व पिकांना हवामान धोक्यांपासून सुरक्षा प्रदान करण्यासाठी फळ पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र अतिव नुकसान होऊनही या विम्याचा शेतकऱ्यांना कुठलाही लाभ मिळत नाहीये. शिवाय विम्याच्या हप्त्यात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाल्याचं चित्र नरखेड तालुक्यात दिसून येत आहे. मद्रास नवी दिल्ली मध्य रेल्वे मार्गावरील नरखेड येथील रेल्वे फाटक वारंवार बंद होत असल्याने फाटक उघडण्यासाठी नागरिकांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.